नाइन काय झालंय इथं लास्ट एका वीक मध्ये मी कुठल्या पोरकीला किस पण नाही केलं मग मला कोण चाललंय इथं नाही नाही भाऊ नो असं काय नाही तुमचा ऍडमिन अक्का हुबा आडवा सगळ्या बाजूने सिंगलच आहे हे किस बिसचा काय विषय चावाचावीचा विषय नाही हे तर तुम्हाला माहिती आहे ना मी किती जास्त स्वीट आणि ऑल सेक्सी आहे त्यामुळे माझ्या बॉडीला माझा गोडपणा सहन होत नाही त्यामुळे तो बाहेर निघाला बाकी काय विषय नाही मी सिंगल आहे अखंड मला माहिती बापको मासे का चल तर मुद्दा येतो भाऊ नो मुद्दा अरे क्या बताई इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई भावनो मुद्दा होता हा जी इतनी खुशी का विषय होता सांगतोय ना मी त्या शोला कसं जर आपल्याला एकदम अशी जास्त इज्जत मिळाली हो थँक्यू त्याला इग्नोर करा सामाजिक कायम इज्जत काढत असतो पण भावनो मी सांगत होतो या शोला आपल्याला इतकी इज्जत मिळाली की मी स्वप्न मी नाही सोडू शकता म्हणजे मला माहित आहे मी कुठे तर काय तर चांगले करत असेल ऑफकोर्स त्यामुळे पब्लिक एवढं प्रेम करतात एवढे लोक बोलवतात आपल्याला स्वतः शो साठी वगैरे आणि ह्या शोचा तर विषयच वेगळा होता जय हनुमान मंडळ असं या बेलवडेमधल्या एका मंडळाचं नाव होतं ऍक्च्युली मी सगळ्यांसाठीच गेलो होतो पण ह्या मंडळानं मला इतके स्पेशल ट्रीटमेंट वगैरे दिली की काही बोलायचं म्हणजे मला घ्यायला ते मोठी कार घेऊन आले तिथे गेल्यानंतर नारळ वगैरे कार बसायला चेअर्स वगैरे चहा वगैरे जसं काय मी पंतप्रधान आहे भाऊ मला इतकी इज्जत देत जाऊ मी नुलाच आहे तुमच्यासारखा नॉर्मलच पोरगा मी पण साऊंडवरच आहे पण कसं आहे आहे आता चॅनल वगैरे तुम्ही सपोर्ट करता त्यामुळे जरा असं कुठं तर मार्केटमध्ये नाव आहे पण थँक्यू सो मच जय हनुमान मित्र मंडळ बेलवडे मध्ये सगळे पब्लिक बाकी सगळे मंडळ वगैरे साऊंड वगैरे कारण की बेलवड्याच्या ह्या एका मंडळाने मला इतकं स्पेशल ट्रीटमेंट केली पण बाकीच्या ठिकाणी मी जिथे जाईल तिथं सगळ्याच मंडळात तुम्हाला इतकं प्रेम मिळत होतं तुम्ही आता व्हिडिओ बघितला आणि तेच मला कसं तर वाटलं म्हणजे मी एक्सप्रेस होऊ शकत नाही आता पण आणि त्या दिवशी पण तिथं मला व्हिडिओमध्ये काय बोलावं समजत नव्हतं आता पण मला समजत नाही थँक यू सो 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 मच असंच प्रेमाने सपोर्ट करत राहा मी असं सांगणार एक आलं कंटेंट तुमच्यासाठी नक्की घेऊन येत राहील सो स्वागत आहे भाऊ तुमचं तुमच्या लाडक्या भाऊ चॅनलवर ज्याचं नाव आहे सांग काय करतो ठीक आहे मी या चॅनलचा स्वतः सर्व स्वागत किंग मेकर तुमचं वन साइड स्वागत तुम्हाला सांगितलं आता काय असेल मी कुठल्या शोबद्दल बोलतोय तर बेलवडे कुठून हे तर देवी विसर्जनाचा एक शो होता जो आपला नवरात्री 2023 मधला पहिला शो होता याच्यात मी कुठे गेलो होतो शोला हा पहिलाच होता सो मी गेलो शोला आणि एक्साइटेड मी ह्या गोष्टीसाठी होतो कारण की एपी ऑनलाईन आणि बी ऑडिओ कारण यांचं जे धर्मयुद्ध चाललंय ना तुम्ही आता बघत असता तुम्हाला तर माहित असतं इंस्टाग्रामवर इतकं जोरात तो विषय चालू आहे तो विषय तिथं होणार होता परत एकदा त्यासाठी मी पूर्ण एक्साइटमेंट ह्या शो साठी गेलो ऑफकोर्स या शोला दुसरे शो एस के आउटलाईन आणि अंबिका जगवार पण होता सगळ्यांचे कॉम्पिटिशन होणार होते पण त्यातल्या त्या ज्या लोकांच्या नजरा होत्या माझ्या नजरा होत्या त्या होत्या एपी आउटलाईन आणि बी ऑडिओ यांच्या कॉम्पिटिशनवर पण आय डोंट नो अजूनपर्यंत मला कळलं त्या गावात नेमकं सीन काय झालं ऍक्च्युली त्यांना साऊंडचेक झाला तर खूप विसर झाला 7 वाजता साऊंडचेक झालं त्याच्यानंतर थोडा टाइम साऊंड वाजली आणि नंतर जे पोलीस डिपार्टमेंटने इतका प्रॉब्लेम द्यायला चालू केला म्हणजे आपण समजू शकतो की स्टार्टिंगला काहीतरी आडा झाला कॉम्पिटिशन झालं फुल धिंगाणा झाला मग तुम्ही मिक्सर काढून घ्या आवाज तुम्ही करत आहोत पण अजून काही चालूच झालं नव्हतं पण आवाज म्हणजे कॉम्पिटिशन तर दूरची गोष्ट साऊंड रेग्युलर पण वाजवून देत नव्हते पोलीस इतका प्रॉब्लेम चालू होता सो अक्षरशः आम्ही वैतागलो की आता कॉम्पिटिशन होईल तिथं होईल तिथं होईल पोलीस म्हणायच्या पुढच्या चौकात जिथं मेन कॉम्पिटिशन होणार होतं तिथनं सगळ्या साऊंडला बंद करून घालवलं नंतर पुढच्या चौकात म्हणते पण तिथं पण झालं तिथे गेलं तर मिक्सर करून घेतलं सो काय चाललेलं मला समजत नव्हतं पब्लिक येऊन तिकडे पळत होतं भांडणं झाली हे झाले ते झाले सो आम्ही थक हरून जायचा निर्णय घेतला पण तोपर्यंत निर्णय झाला की पुढच्या चौकात कॉम्पिटिशन होणार आहे सो आम्ही गेलो गेलो परत परत गेलो आणि बघितलं तर तिथं पण कॉम्पिटिशन नाही झालं झालं पण ते फक्त क्रॉसिंग होते 30-40 सेकंड हे कॉम्पिटिशन असा हा शो जिथे एक्साइटमेंट येत होती पण काही बोले पण ट्राय केलं सो व्हिडिओ जर आवडेलच तुम्हाला कारण की शूट आपल्या आयफोनवर ऑफकोर्स झाले सो बघा व्हिडिओ कसा आहे आवडला तर लाईक करा नाही आवडला तरी पण लाईक करा आणि जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेमाने सपोर्ट करत राहा असाच कंटेंट मी घेऊन येतो थँक्यू बघा आता ब्लॉग एक गोष्ट होती वी ऑडिओ कराड आणि एपी आउटलाईन या दोघांमध्ये आता जे चाललंय ना धर्मयुद्ध तुम्हाला माहितच असेल आणि त्याचीच आज एक डबल त्यात थिंगी पडणार आहे ते म्हणजे बेलवडे बुद्रुकीचा आजचा शो आहे आणि जे मी तुम्हाला सांगितलं तसं त्यांचं एक भलं मोठं युद्ध चाललंय ना त्याच्यात थिंगी पडणार आहे आणि ती थिंगी आपण आपल्या डोळ्यानं बघायला तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवायला चाललोय सो स्वागत आहे भाऊ तुमचं तुमच्या लाडक्या भावा चॅनलवर ज्याचं नाव आहे साऊंड कॅगेन्स प्रतीक मी या चॅनलचा स्वतः सर्व सर्वा तुमचं वन साइड स्वागत करत आहे आणि आपण आता आहे सध्या हायवेला आणि तिथून आपल्या थोडंच राहिले आणि तिथं साऊंड ऑलरेडी आले असं कळले
आता सोयत सांगितलं तसं बेलवडे बुद्रुक इथे देवी विसर्जनाचा आणि नवरात्रीमध्ये आपला पहिला शो असणार या वर्षीचा आणि तो पण असा एकदम कडक असणार आहे ज्यासाठी सांगितलं तसं एपी आउटलाईन व्हिडिओ कराड एसके आउटलाईन पुणे आणि अंबिका जगवार पुणे हे चार साऊंड असणार आहेत अंबिका आणि एसके आउटलाईन तर साईडला असणारच आहे पण जो मेन आजच्या शोचा विषय असणार आहे व्हिडिओचा विषय असणार तो म्हणजे एपी आउटलाईन आणि व्हिडिओ यांचं जे चाललंय ते सो बघूया आता काय काय होतंय लेट्स गो चला आता तर भावानो मी म्हटलं तसं आपण चाललोय आणि आज आपल्यासोबत आले होते एक मोठे व्यक्तिमत्व म्हणजे डगात आहेत सध्या ते आधी साऊंड कॅकस होते पण आता डीजे झालेत आणि त्यांचा नाद मार्केटमध्ये नाही आहे मी त्यांना विचारून परमिशन घेऊ शकतो की तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये येणार का सर परमिशन देणं झालेत पण तुम्हाला मी दाखवायचं एक काय म्हणतात त्याला पाप करतोय त्यांच्या इच्छेनुसार तर शेट फोकस घ्या हा फोकस घेतलाय थँक्यू 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 भावा थँक्यू तर सॉरी भावा नाही सर आधी साऊंड काय काय श्रेयस होते पण आता डीजे श्रेयस झाले आणि भलताच त्यांचं मार्केट वाढलंय आता आपल्याकडे येणं झाले आज कसं काय दिवस कुठे उजाडला काय माहिती नाही ऍक्च्युली हे नव्हते इकडे उजाडलाय वाटते आधी हे नव्हते म्हणून मी माझ्या भावाला घेऊन आलतो धैर्यशील पण यांचा दिवस आज झाले माझे का यांचा दिवस त्यांचा दिवस आज चांगला आहे म्हणून आलेत आपल्यासोबत पब्लिकला पण माहित आहे पब्लिक पैसे देऊन विचारतंय भाऊ कुठे आहे पण भावाला आलंय मार्केट भावानं काय बोलायचं आता सो आता आम्ही सध्या तर आम्ही तिघच चाललोय आणि आपल्यासोबत अजून दोघे जण जोडणार आहे म्हणजे येणार आहेत जोडले जाणार आहेत काय तर ते सो चला आता जाऊया वेळ होती ऑलरेडी खूप वेळ झाला आणि श्रेयस भाऊ तुम्ही मला काय बोलायचं आहे का लाईक नाही तुझी चल चला लेट्स गो तर भाऊनु आपण जरासं जास्तच लवकर आलोय असं वाटतंय त्या गावात पोचलोय त्या गावात आणि एपी आउटलाईन आणि एसके आउटलाईन आपल्याला दिसलेत अजून पॉवर प्लस वगैरे काय अजून दिसले नाही तो बघूया जरा जास्तच लवकर आलोय त्यामुळे आता श्रेयस भाऊंचा फोटोशूट वगैरे करूया आणि आपण टाइमपास करूया तोपर्यंत होतील चालू घ्या दादा
तर भाऊ ना आपण आलोय त्या गावात आणि तुम्ही आता जे काय काय झालं ते बघितलं असेल मलाच कळना काय झालं एवढी इज्जत कशाची होती काय समजलं नाही पण जय हनुमान मंडळ असं त्यांचं नाव आहे व्हिओडीओ आहे आपलं त्यांचा इनी इतकी खतरनाक इज्जत दिली की मला काय बोललो काय समजून झालं अचानकपणे या सगळ्या गोष्टी झाल्या तर त्या मंडळाला खूप खूप धन्यवाद म्हणून पहिल्यांदा तर आणि एवढं न करा इज्जत देऊ आम्ही पण नॉर्मल स्कोर आहे काय सर एक तर फोर व्हीलर घेऊन यायला आले नंतर नारळ बिरळ दिला काय काय बोलायचं असं एवढं तरी पण थँक्यू आलो येत आता त्यांचं एक थोड्या वेळात टेस्टिंग होणार आहे त्याच्या आधी आपण जाऊया आता ए पी आउटलाईन म्हणून आणि त्यांचं शूट वगैरे घेऊया कसा कसा जायचं बघूया सो लेट्स गो ए पी आउटलाईन अनिल पाटील कसं येतं त्यांच्या आता आयडिया आल्या ओरिजिनल अंडरग्राऊंड ऑफिस लिंक वगैरे टाकतो फॉलो करून घ्या खूप जुने माणूस आहेत माझ्या पण आधीचा माणूस आहे आणि आता एपी आउटलाईन सोबत असतील अभिदादा प्रतीक दादाच्या सोबत तो कोणी फॉलो केलं नसतो तर फॉलो करून घ्या लिंक टाकतो डिस्क्रिप्शन भावना आहे पण एपी आउटलाईन जवळ डेटा बघू शकता लेझर पण आहे त्यामुळे भीती वाटायला द्या आणि मला कळून झाले जाईल तिथे लईच इज्जत मिळायला लागली असे मग तुम्हाला याबद्दल काय बोलायचं असं मला वाटायला आज मी कोण वेगळाच आहे मी किंग आहे मी पाचशे असं वाटायला लागले मला एवढी इज्जत जाईल त्या सेटअपकडे एवढी इज्जत मिळायला लागल्या नाही काय बोलायचं त्यामुळे इज्जतीमुळे आम्हाला दोन्ही सेटअप आतापर्यंत कव्हर करता आलेत बाकीच्या दोन सेटअपकडे जाता आले नाही पण जाऊ लवकर आता एपीचा चेक असं तुमचा ऍडमिन कसा वागा लागलाय बघा बघा नाही सगळ्या साऊंडला प्रेम आहे पण यांचं आता चेक आलोय तर चेक घेऊया आणि मग जाऊया नेक्स्ट साऊंड वाढायला भाऊ परत आपण आलोय पॉवर प्लस कडं कारण की चेक आहे असं समजलंय सो आता केलेच्या दोन साऊंडचं पर्यंत कम्प्लीट करू चेक आणि नंतर राहिलेल्या बाकी साऊंडकडे जाऊ पण खूप उशीर झालाय कोणाचं चेक झालं ना ए पीचा आणि पॉवर प्लसचा आता होणार आहे पण पहिलं आपण घेऊया आता पॉवर प्लसचा
भाऊनो आपण व्ही ऑडिओचा साउंड चेक बघितलाय आणि आता आलोय आपण अनेकदा एपी आउटलाइनकडे चेक होणार आहे यांचा असं आले म्हणजे व्हीचा पण बघितला म्हणजे दोनच गाणी बघितली कारण एका टाइमला सगळीकडे चेक चालू झाले सो ऍडजस्ट करायचं म्हटल्यावर कितनी कुर्बानी देणी पडते साउंड ऐकायचं मन होतं तरी पण इकडे एपीचा साउंड चेक होणार आहे त्यामुळे आलोय मी इकडं सो आता बघूया इकडे व्हीचा चाललाय विषय आणि पुढे एपी लेट्स गो आता एपीचा बघूया तुम्ही आता बघितलं प्लॉट लाईनचं चेक लेदर चालू झालं त्यामुळे मी वर दाखवू शकत नाही जवळ जातो पण दाखवतो बघू शकता तुम्ही हे प्लॉट लाईन जस्ट चेक झाला आहे आणि पाणी कसे द्या सो आता आपण नेक्स्ट साऊंडकडे जाऊया
Jadi wadah bakta, kita hari ini. Ani terdeko.
Competition, the other place. Go get up.
मला तर काही विषय कळण झालाय एक तर साउंड पण मेन वाजन झालेत कॉम्पिटिशन तर नाहीच नाही आणि नुसती इकडे तिकडे पळायला ना भांडणं दिसतेत ना काय दिसतंय ना साउंड वाजते काहीच समजत नाही गावात काय चाललंय पण काय तर झालंय ओय साउंड भी वाजन झालेत कॉम्पिटिशन भी होईना भांडणं भी होईना सर काय काळ्या मार्ग ना काय होईना पण झालंय गावात काम कोण येते का बघा त्याला विचारू आपण नेमका विषय क्राउड है लेकिन कुछ नहीं हो रहा है कुछ करने को मार्ग भी नहीं है कुछ कर भी नहीं रहे बावन कुछ हो भी नहीं रहा बावन तर भाऊनो जेवढ्या काय आशा आकांक्षा होत्या त्यातली काहीच नाही झालेलं सगळ्या मिडलेत साऊंड चालू झालेत पण लय कमी आवाजात आणि आता जिथं कॉम्पिटिशन होणार असं म्हणतात त्या ठिकाणापासून दोन्ही साऊंड लय लांब आहेत त्यामुळं काय वाटण झालंय आम्हाला होईल असं कारण की वाजलेत पण लेट झालाय सो बघूया तरी पण आणि ट्राय करू झाली तर घेऊच नाहीतर मग काय निघायची गोळी सो बघूया आता काय होतं Yeah.
गणपती बाप्पा मोरया गॉगल सेफ असून दे आपली पोरं या लागलेत गॉगल घेऊन भावानो सेफ असते की जय भावानो सेफ आहे म्हणा सेफ आहे म्हणा हाय काय तपला विषय भावानो गावलाय वाचूलाय गाडी थोडक्यात मोदक चुकेत तक्ते वापस गावलाय भावाला इथं आलो म्हणलं अरे गॉगल पडलाय मग हे जा गाला भावानो एवढ्या हायवेवर गॉगल पडलेला आणि तिथं गावलाय धन्यवाद मंडळ आहे बरे आवडतं गॉगल गाडी इंटरनॅशनल आहे बस तुझी पण हायवे लागली आनंद भावानो मी आता रिस्क घेत नाही मी गॉगल बॅगेत टाकतो कारण की माझ्या आवडत आहे तर भावानो शिव तर काय नाही झालं पण आम्ही खर्च करायला आलोय जेवायला आलोय इथं सो जेवण बोलूया जेवण आता कंपनी सो चला हॉटेलचं नाव काय होतं हॉटेलचं नाव काय तर होतं जेवायला आलो जेवून परत भेटतो